हेलो स्टूडेंट्स, या व्हिडिओमध्ये आपण लोकस अँड स्ट्रेट लाईन या चॅप्टरचा नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. इक्वेशन ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म ऑर डिफरंट फॉर्म्स. इक्वेशन ऑफ लाईन्स इन डिफरंट फॉर्म्स. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लाईनचं इक्वेशन काय असतं हे बघूयात. फर्स्ट फॉर्म आहे स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप पॉईंट फॉर्म तर पहा, इथं लाईन कशी दिलेली असणार आहे. तुम्हाला स्लोप आणि त्या लाईनवरचा एक पॉईंट दिलेला असेल, त्याच्यावरून लाईन लाईनचं इक्वेशन फाईंड करायचं. ओके, मग आपण इन्फॉर्मेशन घेऊयात. स्लोप दिलेला आहे आपल्याला स्लोप एम दिलेला आहे, आणि एक पॉईंट दिलेला आहे, तो पॉईंट आहे ए एक्स वन वाय वन. हा पॉईंट त्या लाईनवरती, म्हणजे या लाईनचा ग्राफ येईल हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, आणि ही लाईन अशी कुठेतरी असणार आहे. या लाईनवरती एक पॉईंट आहे इथं ए एक्स वन वाय वन. तर हे जी लाईन दिसते ही लाईनचं इक्वेशन मला लिहायचं आहे. लाईन एल नाव देऊया त्याला, लाईन एल. मग इक्वेशन लिहिण्यासाठी मी या लाईनवरती एक पॉईंट घेतला, हा पॉईंट घेतला पी एक्स कॉमा वाय. ओके, आपण लाईनचा स्लोप कसा फाईंड करायचा ते बघितलेले, दोन फॉर्म्युले बघितले. जर इन्क्लिनेशन ऑफ लाईन दिला असेल, म्हणजे अँगल दिला असेल, तर त्या अँगलचा टॅन रेशियो घेतला की स्लोप येतो. म्हणजे स्लोपचा पहिला फॉर्म्युला काय, इन्क्लिनेशन ऑफ लाईन थेटा दिला असेल तर त्या लाईनचा स्लोप येतो एम इक्वल्स टू टॅन थेटा. एम इक्वल टू टॅन थिटा. आणि जर असे दोन पॉईंट दिले असतील, एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू, दोन पॉईंट दिले असतील तर त्या लाईनचा स्लोप असतो वाय एम, स्लोप इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. तर या फॉर्म्युल्यांचा यूज करून आपण हे इक्वेशन तयार करणार आहोत. हे स्लोपचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ओके, मग आता इथं काय घेऊन आहे पहा, दोन पॉईंट घेऊन आहेत मग आणि स्लोप दिलेला आहे. ओके, आपण इथं हे जी एल लाईन आहे हिचा स्लोप घेतला, स्लोप ऑफ लाईन एल इज इक्वल टू लाईन एलचा स्लोप आणि लाईन ए पीचा स्लोप हे इक्वल असणार आहेत, कारण एकाच लाईनचे आहेत स्लोप ते. आणि स्लोप ऑफ लाईन एल इज इक्वल टू स्लोप ऑफ ए पी. तर लाईन एलचा स्लोप दिलेला आहे एम इज इक्वल टू ए पीचा स्लोप काय, दोन पॉईंट आहेत म्हणजे त्याच्यावरून स्लोप काय येईल वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. म्हणजे काय येणार, हा वाय मायनस वाय वन अपॉन एक्स मायनस एक्स वन. आणि क्रॉस प्रोडक्ट घेऊयात, हा एमचा डिनॉमिनेटर वन आहे बरोबर, म्हणजे हा क्रॉस प्रोडक्ट काय येईल, देअर फोर वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम इन टू एक्स मायनस एक्स वन. हे झालं इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट ए एक्स वन वाय वन अँड हॅविंग स्लोप एम. काय आलं, वाय मायनस वाय वन इक्वल टू एम एक्स मायनस एक्स वन, हे लिहून घ्यायचं स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये. आता इथं रिमार्क एक लिहूयात. रिमार्क काय लिहायचं पहा, तर लाईन जर ओरिजिनमधून पास झाली, एप स्टार करतो याला, एप लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. मग ओरिजिनमधून पास होत असेल तर त्या पॉईंटचं कोऑर्डिनेट काय असणार आहेत, ओ झिरो कॉमा झिरो. मग हे पॉईंट या इक्वेशनमध्ये पुट करूयात. देअरफोर इक्वेशन ऑफ लाईन इज, याच्यामध्ये पुट करा,
वाई माइनस जीरो वाई वन जीरो इज इक्वल टू एम इन टू एक्स माइनस एक्स वन इज जीरो. सो इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू ओरिजिन इज वाई इक्वल टू एम एक्स. हे ओरिजिनमधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन रिमार्क लिहून घ्यायचा. आपण फर्स्ट इक्वेशन बघितलं स्लोप पॉईंट फॉर्म, त्याच्या नावावरून आहे, एक पॉईंट घेऊन असणार आणि लाईनचं स्लोप घेऊन असणार. ओके, आता याच्यावरती एक सॉरी नेक्स्ट पॉईंट बघूयात. नेक्स्ट दिलं आहे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, सेकेंड फॉर्म आहे स्लोप स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आता इथं गिवन काय असेल पहा, स्लोप गिवन असणार आहे आणि इंटरसेप्ट गिवन असेल, मग तो एक्स ॲक्सिसचा दिलेला आहे की वाय ॲक्सिसचा ते बघायचं. ओके, आता गिवन काय पहा, स्लोप एम दिलेला आहे, स्लोप ऑफ लाईन इज एम अँड वाय इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट दिलेलं आहे सी, वाय इंटरसेप्ट इज सी. मग आपण या लाईनचा ग्राफ बनवून घेऊया, डायग्रॅम बनवूया. वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस घेतले, हा एक्स झाला, हा वाय, आणि इथं ही लाईन घेतली. तर इथं पहा लाईनचा वाय इंटरसेप्ट सी दिलेला आहे, म्हणजे हा जो पॉईंट आहे इथं वाय ॲक्सिसला इंटरसेप्ट करतो आहे हा पॉईंट सी असणार आहे, म्हणजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आले, झिरो कॉमा सी. ओके, आणि तर इथं बघितलेलं वाय ॲक्सिसचे कोऑर्डिनेट लाईनच्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, त्याचे कोऑर्डिनेट झिरो कॉमा सी आलं, म्हणजे लाईनवरती एक पॉईंट आहे आणि स्लोप माहीत आहे. बरोबर, मी दुसरा एक पॉईंट घेतला, हा पॉईंट घेतला पी एक्स वाय. आता या लाईनचं इक्वेशन फाइंड करूयात. या लाईनला नाव दिलं लाईन एल. ओके, मग आणि या पॉईंटला नाव दिलं पॉईंट ए. मग इथं लिहूयात स्लोप ऑफ एल इज इक्वल टू स्लोप ऑफ ए पी. इक्वल असणार आहेत कारण एकाच लाईनचे स्लोप आहेत. स्लोप ऑफ लाईन एल इज गिवन विच इज एम इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन ए पी. ए पीचा स्लोप काय आहे, तर वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन या फॉर्म्युल्याने करूयात. मग आला वाय मायनस सी अपॉन एक्स मायनस झिरो. आता इथं क्रॉस प्रोडक्ट करून घ्या, क्रॉस प्रोडक्ट येईल वाय मायनस सी इक्वल टू एम इन टू एक्स मायनस झिरो, एक्स येणार आहे एक्स आला. मग देअरफोर वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन हॅविंग स्लोप एम अँड मेकिंग अन इंटरसेप्ट विथ वाय वाय ॲक्सिस इज सी. दिस इज द इक्वेशन. आता तुम्हाला क्वेश्चन विचारतील, एखाद्या लाईनचा स्लोप देतील काहीतरी आणि एक वाय इंटरसेप्ट दिला असेल, फक्त त्याच्या व्हॅल्यूज इथं पुट करायच्या. एमच्या जागी स्लोप, सीच्या जागी वाय इंटरसेप्ट जो काही दिला असेल तो पुट करायचा. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन, मग नेक्स्ट पॉईंट बघूयात. हा झाला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. तर नेक्स्ट फॉर्म बघूयात, टू पॉईंट्स फॉर्म. नेक्स्ट आहे थर्ड टू पॉईंट फॉर्म, टू पॉईंट्स फॉर्म. आता प्रत्येक जे आपण डिफरंट फॉर्म बघतो त्या प्रत्येक फॉर्मच्या नावावरूनच आपल्याला समजतं की गिवन इन्फॉर्मेशन काय असणार आहे. आता या फॉर्ममध्ये, या फॉर्ममध्ये लाईनचं इक्वेशन फाईंड करण्यासाठी तुम्हाला दिलेले असणार आहे दोन पॉईंट. त्या लाईनवरचे जे असणार आहेत ते दोन पॉईंट दिलेले असतील. पॉईंट फर्स्ट पॉईंट दिलेला आहे ए एक्स वन वाय वन, अँड सेकंड पॉईंट दिला बी एक्स टू वाय टू. ओके, हे दोन पॉईंट दिलेले आहेत.
या पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचे इक्वेशन फाइंड करायचं आहे. मग मी याची डायग्राम बनवतो. वाय ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस आला. ओके, इथून ही लाईन घेतली पाहता आणि या लाईनवरती दोन पॉईंट दिलेले आहेत. आता ही लाईन कशी ड्रॉ करा. हे समजा अशी लाईन घेतली इथं. आता या लाईनवरती दोन पॉईंट दिलेले आहेत. पॉईंट घेतो मी. हा इथं आहे ए एक्स वन वाय वन. इथं दुसरा घेतला बी एक्स टू वाय टू. ओके, आता मला लाईनचं इक्वेशन बनवायचं आहे आणि मी त्यासाठी अजून एक पॉईंट घेतो लाईनवरती. इथं घेतला पॉईंट, कुठेही घ्या तुम्ही, पी एक्स वाय. ओके, आता आपण इक्वेशन बनवूयात. हे जी लाईन एल आहे, लाईनला नाव दिलं आपण एल. या लाईनचे मी समजा ए पीचा स्लोप घेतला आणि ए बीचा स्लोप घेतला तर ते दोन्ही स्लोप इक्वल येतील का? कारण एकाच लाईनचे स्लोप घेतो आहे आपण, बरोबर. मग मी यांचा स्लोप फाईंड केला. इथे लिहितो स्लोप ऑफ ए पी इज इक्वल टू स्लोप ऑफ ए बी. या दोन्ही स्लोप इक्वल असणार आहेत कारण एकाच लाईनचे स्लोप आहेत ते. आता ए पीचा स्लोप काढूयात. ए आणि पी दोन्ही पॉईंट माहीत आहेत स्लोप काय येतो आहे. वाय मायनस वाय वन अपॉन एक्स मायनस एक्स वन इज इक्वल टू स्लोप ऑफ ए बी काय येतो आहे बा, वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. आणि शे इक्वेशन आहे टू पॉईंट फॉर्ममधले लाईन्स. वाय मायनस वाय वन अपॉन एक्स मायनस एक्स वन इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. आता हे इक्वेशन फाईंड कसं करायचं, कोणतेही दोन पॉईंट दिलेले असतील, ए टू थ्री बी टू झिरो असे कोणतेही असतील पॉईंट, तर त्यावरून इथं फक्त एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू फिक्स करायचे आणि ते सबस्टिट्यूट करून क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा. येणारं इक्वेशन हे इन द व्हेरिएबल एक्स अँड वाय असणार आहे, बरोबर. हा झाला टू पॉईंट फॉर्म. तर नेक्स्ट आपण बघूयात डबल इंटरसेप्ट फॉर्म. टू पॉईंट फॉर्म झाला, नेक्स्ट आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. फॉर्म नंबर फोर, डबल इंटरसेप्ट फॉर्म. ओके, तर इथं काय घेऊन असणार आहेत, इंटरसेप्ट दिलेले असतील, दोन इंटरसेप्ट दिलेले असतील. लिहितो मी इथं एक्स इंटरसेप्ट आहे, एक्स इंटरसेप्ट ए दिला आणि वाय इंटरसेप्ट बी दिलेला आहे. म्हणजे याची डायग्राम कशी येईल, हा झाला ॲक्सिस वाय, हा आला ॲक्सिस एक्स. इथून लाईन पास होती. आता याचे इंटरसेप्ट पहा, इंटरसेप्ट एक्स ॲक्सिसचा इथे आला. हा काय ए आहे, म्हणजे याचे कोऑर्डिनेट असतील, नाव दिलं मी ए ए कॉमा झिरो या पॉईंटचे कोऑर्डिनेट. आणि वाय इंटरसेप्ट बी आहे म्हणजे इथला, हा बी आहे म्हणजे याचे कोऑर्डिनेट काय येतील, बी झिरो कॉमा बी. ओके, तर हे इंटरसेप्ट किंवा पॉईंट मिळाले मला लाईनवरती. तर इक्वेशन बनवण्यासाठी मी एक्स्ट्रा पॉईंट घेतला एक इथं पी एक्स वाय. ओके, इक्वेशन बनवूयात. मी इथं हे जे लाईन दिसते, लाईनला नाव दिलं एल. एल लाईनचा ए बी स्लोप घेतला आणि ए पी स्लोप घेतला, कोणते असे स्लोप घ्यायचे. मी ए बी घेतला आणि ए पी घेतला, तर जे आपण स्लोप इक्वल वगैरे दाखवलेत त्याच्यावरून या लाईनचं इक्वेशन येतं, एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू वन. हा
फॉर्म लक्षात ठेवायचा. एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू वन, हा झाला डबल इंटरसेप्ट फॉर्म. ए आणि बी काय आहेत, ए इज एक्स इंटरसेप्ट आणि बी इज वाय इंटरसेप्ट. तर तुम्हाला क्वेश्चन दिला असेल असाही क्वेश्चन देतील, फाइंड एक्स इंटरसेप्ट अँड वाय इंटरसेप्ट ऑफ द इक्वेशन एक्स अपॉन टू प्लस वाय अपॉन थ्री इक्वल टू झिरो. मग इथं एक्स इंटरसेप्ट कोणता, वाय इंटरसेप्ट कोणता, जर एक्सच्या डिनॉमिनेटरला जो नंबर आहे तो एक्स इंटरसेप्ट, वायच्या डिनॉमिनेटरला जो नंबर आहे तो वाय इंटरसेप्ट. फक्त कंडिशन एकच आहे की इथं वन असायला पाहिजे. वन असेल तर ते एक्स आणि वाय इंटरसेप्ट असतील. ओके, लिहून घ्या. आता आपण लास्ट फॉर्म बघूयात, नॉर्मल फॉर्म. नेक्स्ट आहे नॉर्मल फॉर्म, फिफ्थ वन. फिफ्थ आहे नॉर्मल फॉर्म. आता नॉर्मल फॉर्ममध्ये काय पहा, पहिलं नॉर्मल कशाला बोलायचं ते बघूयात. हा वाय ॲक्सिस आला, हा एक्स ॲक्सिस आला, एक्स वाय, आणि इथून एक लाईन आहे एल लाईन आहे, नाव दिलं एल. आता या लाईनवरती ओरिजिनमधून, ओरिजिन इथं ओ आहे, ओरिजिनमधून परपेंडिक्युलर ड्रॉ केलं आपण. या लाईनवरती ओरिजिनमधून परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर आप इथं एन घेऊयात. तर हा जो परपेंडिक्युलर आहे कोणता, ओ एन, तर ओ एनला बोलायचं नॉर्मल. ओ एन काय झालं, नॉर्मल झालं. ओके, आता याच्यावरून नॉर्मलचं इक्वेशन तयार केलेलं आहे. तुम्हाला काही ते इक्वेशन कसं आलं वगैरे दिलेलं नाही, आपण डायरेक्ट इक्वेशन लिहूयात. नॉर्मल फॉर्ममध्ये लाईनचं इक्वेशन असतं, एक्स कॉस अल्फा प्लस वाय साईन अल्फा इक्वल टू पी, आणि हा पी काय आहे तर हे ओ एनचं नॉर्मलचं डिस्टन्स आहे. ओ एन नॉर्मल आहे तर नॉर्मलचं डिस्टन्स पी आहे. अल्फा काय आहे तर नॉर्मलने एक्स ॲक्सिस बरोबर तयार केलेला अँगल हा अल्फा दिलेला आहे. एक्स आणि वाय एक पॉईंट असेल कोणताही, बरोबर. हे झालं इक्वेशन ऑफ नॉर्मल. आता आपण बाकी सर्व एक्झाम्पल सोपी येतील, एक नॉर्मलवरती एक्झाम्पल बघूयात. क्वेश्चन दिलेला आहे, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू अ लाईन हॅज लेंथ फाय फाईव्ह, म्हणजे जो परपेंडिक्युलर आहे ओरिजिनमधून लाईनवरती ड्रॉ केलेला आहे त्याची लेंथ फाईव्ह आहे. म्हणजे आपण इथे डायग्राम काढूयात. ओके, हा जो परपेंडिक्युलर आहे याला नाव दिलं ओ एन, परपेंडिक्युलर आहे. ओ एन दिलेला आहे फाईव्ह, अँड परपेंडिक्युलर मेक्स अँगल 30 डिग्री, म्हणजे इथला जो अँगल आहे हा अँगल अल्फा इक्वल टू 30 डिग्री दिलेला आहे. विथ द पॉझिटिव डिरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस फाइंड इक्वेशन ऑफ लाईन. ओके, तर समजतं आहे आपल्याला, नॉर्मल फॉर्मचं इक्वेशन आहे. नॉर्मल फॉर्म काय आहे, ओ एन इक्वल्स टू फाईव्ह म्हणजे पी, ओके, हा अल्फा 30 दिलेला आहे. तर नॉर्मल फॉर्म काय आहे, इक्वेशन ऑफ लाईन इज नॉर्मल फॉर्ममध्ये एक्स कॉस अल्फा प्लस वाय साईन अल्फा इक्वल टू पी. व्हॅल्यूज पुट करा, एक्स कॉस 30 प्लस वाय साईन 30 इज इक्वल टू फाईव्ह. तर कॉस 30 किती, कॉस 30 रूट 3/2 प्लस साईन 30 1/2 इक्वल टू फाईव्ह. टूने मल्टिप्लाय करा, हे रूट 3x प्लस वाय इज इक्वल टू 10, आणि हे रिक्वायर्ड इक्वेशन आलेलं आहे. रूट 3x प्लस वाय इक्वल टू 10 लिहा, किंवा हा 10 आहे त्याची साईड
चेंज करा साइड दुसऱ्या साईडला घ्या -10 होईल. ओके आता हे झालं डिफरंट फॉर्ममधल्या लाईनचे इक्वेशन्स. त्याच्यावरती एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन आहेत ते बघा तुम्ही सॉल्व करा. सिंपल सिंपल क्वेश्चन आहेत. मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करत असतानाच काय टाईपचे क्वेश्चन येतील ते सांगितलेलं होतं. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात. नेक्स्ट पॉईंट आहे जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. लाईनचा जनरल फॉर्म काय असतो आहे पहा. जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन, तर लाईनचा जनरल फॉर्म असतो एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो. व्यवस्थित बघायचं हा लाईनचा जनरल फॉर्म झाला. एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो. आता याच्यावरती आपल्याला स्लोप काढायचा आहे. एखादं इक्वेशन दिलेलं असेल लाईनचं, ते इक्वेशन या जनरल फॉर्मप्रमाणे बनवून घ्यायचं बरोबर. ए आणि याच्याशी कम्पेअर करायचं जनरल फॉर्मबरोबर. त्यानंतर ए बी आणि सी यांच्या व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या आणि त्याच्यावरून त्याचा स्लोप वगैरे बघायचा. आता याचा स्लोप काय आहे बघूयात. स्लोप जनरल फॉर्म किंवा जनरल इक्वेशनचे जे दिलेलं असेल लाईनचं त्याच्यावरून स्लोप काय असतो, तर मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय. कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय म्हणजेच काय येईल, मायनस ए अपॉन बी. ह्या स्लोप झाला. इक्वेशन एखादं इक्वेशन दिलं असेल ते ए एक्स प्लस बी वाय प्लस सी बरोबर कम्पेअर करायचं, ए बी सीच्या व्हॅल्यूज लिहायच्या आणि स्लोप काय आला, मायनस ए अपॉन बी म्हणजेच काय, मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय. ओके तर नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आहे एक्स इंटरसेप्ट. एक्स इंटरसेप्ट असतो मायनस सी अपॉन ए, हा झाला एक्स इंटरसेप्ट. वाय इंटरसेप्ट इज इक्वल टू मायनस सी अपॉन बी. ओके व्यवस्थित लक्षात ठेवायचं. स्लोप काय आहे, मायनस ए अपॉन बी. एक्स इंटरसेप्ट मायनस सी अपॉन ए, वाय इंटरसेप्ट मायनस सी अपॉन बी. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात आणि त्याच्यावरून हे इंटरसेप्ट लिहूयात. एक इक्वेशन घेतलं, इक्वेशन आहे 2x प्लस 3y मायनस 6 इक्वल टू झिरो. आता या इक्वेशनला जनरल फॉर्म बरोबर कम्पेअर करा. कम्पेअर होईल एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो. याच्याशी कम्पेअर केलं, हिअर ए किती आला 2, बी 3, सी मायनस 6. जे काही साईन असेल ते सुद्धा द्यायचं. सी मायनस 6 आहे, बी 3 आहे, ए 2 आहे. आता फाईंड काय करायचं आहे, स्लोप पाहिजे, एक्स इंटरसेप्ट पाहिजे, वाय इंटरसेप्ट पाहिजे. स्लोप स्लोप काय असतो, मायनस ए अपॉन बी म्हणजे काय आला, मायनस 2 अपॉन 3, हा झाला स्लोप.
एक्स इंटरसेप्ट बगूया एक्स इंटरसेप्ट का है माइनस सी अपॉन ए। ओके तो कितने आला सी ची वैल्यू का है बा सी इज माइनस माइनस सिक्स अपॉन टू म्हणजे हा काय झाला सिक्स अपॉन टू इज इक्वल टू थ्री। एक्स इंटरसेप्ट थ्री आला। वाई इंटरसेप्ट माइनस सी अपॉन बी म्हणजे काय माइनस ऑफ माइनस सिक्स अपॉन बी इज थ्री। हा आला माइनस माइनस प्लस झाला सिक्स बाय थ्री आणि हा झाला टू। वाय इंटरसेप्ट आला टू। असं फाईंड करायचं आहे। आता आपण नेक्स्ट बघूयात। हे अगोदर लिहून घ्या जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन। जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन इज ए एक्स प्लस बी वाय प्लस सी आणि हा स्लोप एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट। ओके त्यावरून आपण एक एक्झाम्पल सॉल्व केलं। हे एक्झाम्पल स्क्रीनशॉट घ्यायचे। ओके आता नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत ते डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम ए लाईन। नेक्स्ट बघूयात। नेक्स्ट पॉइंट आहे डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम ए लाईन। ओरिजिनपासूनचं लाईनचं डिस्टन्स काय आहे बघूयात। तर लाईनचं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्येच दिलेलं आहे। लाईन काय आहे लाईनचं इक्वेशन दिलं एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो ही लाईन दिलेली आहे। आता हिचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स म्हणजे मी इथं डायग्रॅम बनवतो। हा झाला वाय ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस आणि समजा लाईन इथे आहे ही लाईन झाली आणि या लाईनचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स म्हणजे हा पॉईंट ओ असेल तर हा झाला यन करेक्ट। आणि याला आपण आत्ताच नॉर्मल फॉर्ममध्ये बघितलेलं याला काय नोटेशन असतं पी देतो ओ एन पी घेतो बरोबर। मग हे डिस्टन्स काय येतं पहा पी इज इक्वल टू मॉड ऑफ सी अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर। हे डिस्टन्स झालं ओरिजिनचं त्या लाईनपासून। डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम लाईन इज पी इज इक्वल टू मॉड ऑफ सी अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर। ओके ओके आता इथं पहा हा जो सी आहे तो इक्वेशनमध्ये जे लाईन्स इक्वेशन आहे त्याच्यामधला कॉन्स्टंट असणार आणि रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए आणि बी आहे ते एक्स आणि वायचे कोएफिशियंट असणार आहेत। हे लिहून घ्या। आपण एक एक्झाम्पल बघूयात। क्वेश्चन काय आहे पहा फाइंड डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम लाईन आणि लाईन दिलेली आहे टू एक्स प्लस थ्री वाय प्लस सिक्स इक्वल टू झिरो ही लाईन दिली। आता ओरिजिनपासूनचं डिस्टन्स काय येतं याला कम्पेअर करा तुम्ही स्टँडर्ड फॉर्म बरोबर। देअरफोर ए इक्वल टू टू बी इक्वल टू थ्री सी इक्वल टू सिक्स। ओके नाव डिस्टन्स काय पी ने डिनोट करतो इज इक्वल टू रूट ऑफ सी अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे। ओके तर याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करूयात। सी किती आहे
सिक्स आए, अपॉन रूट ए कितनी दिलेला है टू, टू स्क्वेयर आला फोर प्लस थ्री स्क्वेयर नाइन, म्हणजे किती आला मॉड ऑफ, आता दोन्ही पॉझिटिव्ह आहे मॉडची गरज नाही पॉझिटिव्ह येणार आहे, सिक्स अपॉन रूट ऑफ फोर प्लस नाईन थर्टीन, हे डिस्टन्स झालं, सिक्स अपॉन रूट थर्टीन इज द डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम लाईन, असं फाईंड करायचं आहे. नेक्स्ट बघूयात आपण डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे डिस्टन्स ऑफ ए पॉईंट, पॉईंट पॉईंट दिलेला आहे पी पी नको घ्यायला, दुसरा कोणता तरी घेऊया, डिस्टन्स ऑफ पॉईंट ए एक्स वन वाय वन फ्रॉम लाईन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो. तर हे काय असतं, एखादा पॉईंट कोणताही असेल ओरिजिन सोडून दुसरा कोणताही पॉईंट दिलेला असेल, आपण डायग्रॅमवरून समजूयात, वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस इथं ही लाईन घेतली आणि समजा इथं पॉईंट हा ए दिलेला आहे एक्स वन वाय वन, तर या पॉईंटचं या लाईनपासूनचं डिस्टन्स म्हणजे पॉईंटपासून लाईनवरती परपेंडिक्युलर टाकावं लागेल, हा घेतला मी बी, मग ए बीचं डिस्टन्स फाईंड करेल, समजा हे डिस्टन्स पी घेतलं तर हे डिस्टन्स किती येतं आहे बा, पी इज इक्वल टू मॉड ऑफ ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, मॉड कम्प्लीट. तर हा एक्स वन वाय वन जे पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत ते ए बी लाईनचं इक्वेशन आहे त्याच्यामधले कोएफिशियंट आहेत एक्स आणि वायचे. ओके इक्वेशन लिहून घ्या, एक एक्झाम्पल बघूयात, एक्झाम्पल घेतलं फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉईंट, फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉईंट, पॉईंट दिलेला आहे ए मायनस टू कॉमा थ्री, पॉईंट दिला फ्रॉम फ्रॉम लाईन 12x मायनस फाईव मायनस थर्टीन मायनस फाईव वाय मायनस थर्टीन इज इक्वल टू झिरो. आता हे डिस्टन्स काय येईल बा, पहिलं तो जो पॉईंट आहे हा पॉईंट मी कंपॅरिझन करतो, पहिलं सोल्यूशन पॉईंट घेतला हिअर एक्स वन वाय वन, हा पॉईंट काय आहे मायनस टू थ्री, आपण जे आता लिहिलेलं आहे वरती त्याच्यावरून करायचं, हा पॉईंट झाला. आता कम्पेअर कम्पेअर लाईन 12x मायनस फाईव वाय मायनस थर्टीन इक्वल टू झिरो विथ विथ एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो, देअरफोर ए किती आला ए इक्वल टू ट्वेल्व बी इक्वल टू मायनस फाईव सी इक्वल्स टू मायनस थर्टीन. आता तो डिस्टन्सचा फॉर्म्युला यूज करूया, नाव डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन इज पी इज इक्वल टू मॉड ऑफ ए एक्स वन प्लस
बी वाई वन प्लस सी अपॉन रूट ऑफ ए स्क्वेयर प्लस बी स्क्वेयर इज इक्वल टू वैल्यू पुट करा ए कितने 12 है एक्स वन माइनस टू प्लस बी आ माइनस फाइव है एक्स टू थ्री प्लस सी कितने माइनस 13 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेर मजे 12 स्क्वेर तो कि आला 144 प्लस बी स्क्वेर मजे 5 स्क्वेर आला 25 माइनस 5 का स्क्वेर प्लस ये तो 25 ये डिटर्मिनेंट कंप्लीट के लो सॉरी मॉडल साइन कंप्लीट के लो इज इक्वल टू मॉड ऑफ हाजला माइनस 24 माइनस 15 माइनस 13 अपॉन रूट ऑफ आला 169 मॉड इज इक्वल टू मॉड ऑफ एक किती येतंय पाच सर्वांचे ॲडिशन करा आणि माइनसचं साइन द्या 5 3 8 4 12 2 1 गेला 2 2 4 1 5 मायनस 52 अपॉन आला 13 ओके म्हणजे हा आला मायनस 4 पण मॉड्युलो साईन आहे पी डिस्टन्स आहे त्यामुळे ऑलवेज पॉझिटिव्ह आहे इथे पी इज इक्वल टू 4 डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द लाईन इज 4 युनिट ओके आहे आणि लास्ट पॉइंट आहे लास्ट पॉइंट दिलेला आहे डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स लास्ट पॉइंट आहे डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स तर दोन पॅरलल लाईन दिलेले आहेत मग त्यांचे इक्वेशन काय असणार आहेत पहा डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स ए एक्स प्लस बी वाय प्लस सी वन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी वन इक्वल टू झिरो अँड ए एक्स प्लस बी वाय प्लस सी टू इक्वल टू झिरो तर इथं क्वेश्चनमध्ये इक्वेशन कसेही देऊ देत तुम्हाला काय करायचं आहे की ज्या दोन पॅरलल लाईन दिलेल्या आहेत त्या लाईनच्या इक्वेशनमध्ये एक्स आणि वायचे कोएफिशियंट हे सेमच पाहिजेत सी वन सी टू डिफरंट असू देत पण एक्स आणि वायचे कोएफिशियंट सेमच पाहिजेत आणि जर सेम असतील तर त्यांच्यामधलं डिस्टन्स काय असतं डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स दीज टू लाईन्स इज गिवन बाय पी इक्वल्स टू मॉड ऑफ सी वन मायनस सी टू अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्याने डिस्टन्स फाईन करायचं सी वन मायनस सी टू अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आता आपण यावरती एक क्वेश्चन बघूयात हे लिहून घ्या तुम्ही स्क्रीनशॉट घ्या क्वेश्चन दिलेला आहे फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स फाइंड डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स पॅरलल लाईन्स 9x प्लस 6y मायनस 7 इक्वल टू झिरो अँड 9x प्लस 6y मायनस 32 इक्वल टू
जीरो. ओके आता इथं दोन्ही कोएफिशियंट सेम दिलेले आहेत, एक्स आणि वायचे कोएफिशियंट सेम आहेत, काहीच हरकत नाही. मग आपण याच्यामध्ये फॉर्म्युला यूज करूयात. आता हे डिस्टन्स काय आहे तर पहा, कम्पेअर करा, ए बी सेम आहेत, नाईन आणि सिक्स आणि सी वन सोल्यूशन हियर, ए इक्वल टू नाईन, बी इक्वल टू सिक्स, सी वन इक्वल टू मायनस सेवन, सी टू इक्वल्स टू मायनस 32. आता फॉर्म्युला यूज करूयात. देअरफॉर डिस्टन्स डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स इज पी इज इक्वल टू मॉड ऑफ सी वन मायनस सी टू अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू मॉड ऑफ सी वन सी टू किती आहेत, मायनस सेवन हा सी वन झाला, मायनस मायनस 32 हा सी टू आला, डिवाइड बाय रूट ऑफ ए इज नाईन मीन्स नाईन स्क्वेअर 81 प्लस बी सिक्स आहे आला 36. नेक्स्ट लाईनला घेऊयात. इज इक्वल टू मॉड ऑफ मायनस सेवन प्लस 32 अपॉन रूट ऑफ सेवन थ्री प्लस एट इलेवन रूट ऑफ 117 इज इक्वल टू मॉड आला 25 प्लस 25 अपॉन प्लस 25 अपॉन रूट ऑफ 117 मॉड काढून टाकूयात. पी इज इक्वल टू 25 अपॉन रूट 117. ओके जर कोएफिशियंट एक्स आणि वायचे सेम नसते तर आपण ते सेम करून घेतले असते, त्याने मल्टिप्लाय करावं लागलं असतं. ओके शेलिया येस. आणि इथं आपला हा लोकस अँड स्ट्रेट लाईन चॅप्टर कम्प्लीट होतो. ओके.